या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे महाप्राइम टाइमची सुरुवात याच बातमीने करणार आहोत। कोरोना सोबत देशामध्ये नव्या आजाराचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। हा आजार आहे त्याला क्रिमिन कोंगो असं म्हटलं जातं। गुजरात मधल्या काही जनावरांमध्ये हा आजार आढळला आहे, त्याची काही लक्षणं आढळली आहेत। क्रिमिन कोंगो आजार हा जनावरांपासून माणसांमध्ये पसरण्याचा धोका असतो, तसंच पाळीव प्राण्यांची देखभाल करताना यामुळेच अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी की भारताच्या काही भागामध्ये प्रामुख्याने गुजरातमध्ये एक विचित्र प्रकारचा रोग आढळला आहे। कोरोनासोबतच या नवीन आजाराचा शिरकाव झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे डॉक्टरांची आणि प्रामुख्यानं प्राणीतज्ञांची, कारण हा प्राण्यांमध्ये आढळणारा रोग आहे, त्याला क्रिमिन कोंगो असं म्हणतात। ह्या नवीन आजाराची साथ दिसते, काय नेमकी लक्षणं आहेत आणि काय आहे हा आजार? लक्षणं माणसामध्येच दिसतात या रोगाची। हा रोग विषाणूजन्य रोग आहे, नायरो व्हायरस नावाचा जो विषाणू आहे त्यामुळे हा रोग होतो। आणि लक्षणं जनावरात दिसत नसल्यामुळे आपण जनावराला काही ट्रीटमेंट करण्याचा किंवा आपल्याला समजण्याचा की त्याच्यामध्ये ह्या रोगाचे जंतू आहेत जनावर शरीरामध्ये हे आपल्याला समजू शकत नाही लक्षणं नसल्यामुळे। परंतु जनावराच्या अंगावर जे काही गोचीड, गोमाशा, डास हे जे कीटक असतात त्या कीटकांच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार माणसाला होतो। म्हणजे आणखीन एक फरक असा आहे की कीटकांच्या माध्यमातून प्रसार होताना डासापासून सुद्धा माणसाला अनेक मलेरियासारखे, चिकुनगुनियासारखे रोग होतात, परंतु ते डास चावल्यानंतर होतात। या रोगामध्ये मात्र आपला संपर्क म्हणजे गोचिड समजा जनावराला झाली आणि तुम्ही ते हाताने काढताय गोचिड जनावराच्या अंगावरची, तर तो जो संपर्क येतो हाताने काढताना किंवा तो चिरडला गेला गोचिड, त्याचा रक्ताचा संपर्क आला तरीसुद्धा हा रोग होतो। म्हणजे गोचिड चावला पाहिजे असं काही हे नाही आहे, त्यात गरज नाही आहे। त्यामुळं संपर्काने सुद्धा हा कीटकांच्या संपर्काने हा रोग पसरत जातो। त्यामुळे ह्यात काळजी माणसाने आता माणसामध्ये लक्षणं दिसतात की अशी जसं की नेहमी व्हायरल डिसीजमध्ये जी कॉमन लक्षणं दिसतात की ताप येतो, डोकेदुखी, अंगदुखी, डोळे लाल होणे, ही जी कॉमन व्हायरल डिसीजची लक्षणं आहेत ती माणसामध्ये दिसून येतात। परंतु कॉमन रोग नसल्यामुळे त्याचं डायग्नोसिस माणसाच्या डॉक्टरना सुद्धा लवकर लक्षात येत नाही। आणि हा आत्ता जो रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तो गुजरातमधल्या बोटाद जिल्हा आणि कच्छच्या भागामध्ये झालेला आहे। आता ॲक्च्युली महाराष्ट्राच्या सीमेपासून हे दोन्ही जिल्हे खूप लांब आहेत, परंतु तरीसुद्धा केंद्र सरकारच्या द्वारे सगळ्या राज्यांना ह्याचं सूचना देण्यात आलेली आहे की ह्या अधिक पसरू नये आपल्याकडे। आणि म्हणून आपण सुद्धा एकतर आपली बाउंड्री जरी लांब असली जिल्ह्याची सीमा त्यांच्या बोटाद आणि कच्छचे तरी पण आपण त्याची काळजी घेत आहोत। आणि जसं आपल्याला माहिती आहे की गुजरातमधनं गीर असेल, साहिवाल असेल अशा गायी आपल्या राज्यात येत असतात, त्यामुळे एक आणखी प्रश्न आहे की रक्ताचं जसं तुम्ही म्हणताय की संपर्कात आल्यानंतर होऊ शकतो, तसं दुग्धजन्य किंवा दुग्ध देणारी जी जनावरं आहेत तर दुधापासून काही आपल्याला त्रास होऊ शकतो का किंवा काय? नाही, दुधातनं होत नाही, परंतु मटण जे आहे तिकडनं जर शेळ्या वगैरे ज्या येतात, मेंढ्या आणि शेळ्या पर्टिक्युलरली गुजरातमधनं येतात, त्या जेव्हा कापल्या जातात किंवा त्यांच्या अंगावरचे कीटक तर आहेतच, तो मार्ग सगळ्यात प्रभावी प्रसाराचा मार्ग आहे। परंतु ह्या शेळ्या जेव्हा कापल्या जातात किंवा ती जनावरं समजा म्हशी आणतात आणि म्हशी काही काळाने आपल्याकडे नंतर स्लॉटरला सुद्धा पाठवल्या जातात, तर त्या जनावरांचं कत्तल करताना जे कत्तलखान्यातले लोक आहेत त्यांनी सुद्धा वैयक्तिक सुरक्षा बाळगणं अत्यंत गरजेचं आहे। कारण ते कापल्यानंतर त्यांच्या रक्तात जर हे जर विषाणू असले तर ते त्याचा संपर्क थेट त्यांच्या हाताशी किंवा उडणाऱ्या रक्तामुळे त्यांच्या शरीराशी येणार आहे,